जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाले त्यावेळी तेव्हाचे केंद्रीय मंत्री यांनी हा कायदा देशात नेता येईल का याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी केला, त्याचा अभ्यासगट देखील स्थापन केला. मला विश्वास आहे की आता भूपेंद्रजी या ठिकाणी आहेत आणि नक्कीच भूपेंद्रजी या संदर्भातला जो काही सकारात्मक निर्णय आहे तो घेतील. खरं तर आपण बघितलं असेल तर माननीय पंतप्रधान मोदीजींच्या काळामध्ये देशभरामध्ये 27 वेगवेगळे कायदे होते. हे अतिशय जुने कायदे होते. आपल्या काही कायद्यांचा जन्म हा इंग्रजांच्या जमान्यातल्या कायद्याचा होता की ज्या जमान्यामध्ये भारतीय मजदूराला अतिशय वाईट वागणूक होती आणि त्यातलेच काही कायदे आपण कॅरी फॉरवर्ड केले होते. पहिल्यांदा एक मोठा एक्सरसाइज झाला आणि या 27 कायद्यांचं एकत्रीकरण करून श्रमाला त्या ठिकाणी सन्मान मिळेल अशा प्रकारचा कायदा हा केंद्र सरकारने तयार केला. ज्या कायद्यामध्ये अधिक संरक्षण मिळालं, अधिक पेमेंट मिळालं, अधिक सोयी मिळाल्या आणि एवढंच नव्हे तर येणाऱ्या आपल्या परिवाराला देखील मोठ्या प्रमाणात सुविधा देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी झालं. आणि मला विश्वास आहे भूपेंद्रजींसारखा एक अतिशय जमिनीशी जुडलेला अशा प्रकारचा एक नेता कार्यकर्ता हा आज या मंत्रालयाची बाजू सांभाळतोय. भूपेंद्रजी हे सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील होते आणि ती वकिली सोडून म्हणजे आमच्या वहिनी आता वकिली चालवतात आणि आता त्यांची कन्याही वकील झाली आहे, पण भूपेंद्रजींनी सर्वोच्च न्यायालयातली आपली वकिली सोडून आपला पूर्ण वेळ हा देश कार्यकर्ता समाज कार्यकर्ता दिला आणि मोदीजींनी अतिशय महत्वाची ही श्रम विभागाची जबाबदारी भूपेंद्रजींना दिली आहे. त्यामुळे शशिकांतजी आपलं जे स्वप्न आहे आणि आपण नरेंद्रजी जी मागणी केली आहे मला विश्वास आहे की भूपेंद्रजींच्या काळामध्ये ती मागणी निश्चितपणे तुमची जी आहे ती देशाच्या पातळीवर सन्मान हा निश्चितपणे त्या ठिकाणी मिळेल.